हाय मुलांना या भागामध्ये आपण यादृच्छिक प्रयोगाची संभाव्यता कशी काढायची ते बघणार आहोत एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असं म्हणतात एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठीचा नमुना अवकाश एस अक्षराने दाखवला जातो आणि घटनेसाठी ए बी सी डी अशी पहिल्या लिपीतली इंग्रजी अक्षर वापरली जातात समजा एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस असेल आणि ए ही घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता पी ऑफ ए म्हणजे पी प्रॉबॅबिलिटी म्हणजेच मराठीत संभाव्यता कशाची तर ए घटनेची म्हणून पी ऑफ ए अशी लिहिली जाते त्याचं सूत्र काय बघा की पी ऑफ ए बरोबर घटना मधील नमुना घटकांची संख्या भागिले, नमुना अवकाशातील घटकांची एकूण संख्या म्हणजेच एन ऑफ ए एन ऑफ एस उदाहरणार्थ दोन नाणी फेकली तर ए ही घटना एकच छाप मिळण्याची आहे आणि या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे तर आपण ती कशी काढतो बघूया उकल दोन नाणी जर आपण फेकली तर नमुना अवकाश आहे एच 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 टी टी एच आणि टी टी एकूण चार घटक आहेत म्हणून एन ऑफ एस आहे चार ए घटना काय आहे तर एकच छाप मिळण्याची आहे तर एकच छाप या ज्या चार शक्यता आहेत त्याच्यात एकच छाप कुठे कुठे मिळालाय बघा इथे आणि इथे म्हणून या दोनच घटकांची आपण वेगळी यादी केली आणि हे घटक ए या घटनेसाठीची अट पाळतात म्हणून ए बरोबर एच टी आणि टी एच एकूण हे दोन घटक आहेत म्हणून एन ऑफ ए बरोबर दोन म्हणून ए या घटनेची संभाव्यता किती तर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस म्हणजेच दोन छेद चार याला संक्षिप्त रूप दिलं तर आपलं उत्तर येतं एक छेद दोन या पद्धतीने आपल्याला कोणत्याही प्रयोगाची संभाव्यता काढता येते या त्याच्यासाठीच्या काही पायऱ्या आहेत सुरुवातीला जो प्रयोग दिलेला आहे त्या प्रयोगाचं आपण नाव लिहितो म्हणजेच एक नाणं फेकणे दोन नाणे फेकणे एक फासा फेकणे दोन फासे फेकणे इत्यादी दुसरी पायरी आहे कि नमुना अवकाश तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाचा नमुना अवकाश म्हणजे सर्व शक्यतांची निष्पत्तींची यादी करायची आणि त्यातले घटक मोजून लिहायचे म्हणजे एन ऑफ एस पण लिहायचं मग ती घटना काय ती लिहायची आणि ती अट पाळणारे या नमुना अवकाशातले कोणकोणते घटक आहेत त्यांची वेगळी यादी बनवायची ए या संसातले घटक मोजून लिहायचे त्याला आपण म्हणतो एन ऑफ ए आणि मग संभाव्यतेच्या सूत्राने पी ऑफ ए बरोबर एन एफ ए चेन ऑफ एस या सूत्राने संभाव्यता काढायची काही उदाहरण बघूया आपण दोन फासे टाकले तर दोन्ही फाशांवर समान अंक मिळण्याची संभाव्यता किती म्हणजे बघा दोन फासे टाकणे हा आहे प्रयोग आणि दोन्ही फाशांवर समान अंक मिळणे ही आहे घटना आता या प्रयोगाची या घटनेची आपण संभाव्यता काढूया तर दोन फासे टाकले तर नमुना अवकाश आधी आपल्याला लिहायला पाहिजे हा आहे त्याचा नमुना अवकाश हे एकूण किती घटक आहेत आपण टप्प्यामध्ये पाहिलेलं आहे हे छत्तीस घटक आहेत त्यामुळे एन एस आहे आता घटनेसाठी आपण एक नाव निश्चित करूया बी ही घटना दोन्ही भाषांवर समान अंक मिळण्याचे आहे आता समान अंक कुठे कुठे मिळालेत बघा एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा इथे फाशांचं चित्रच काढून दाखवलंय त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल त्याच्या भूती चौकोन पण केलाय बघा आता ह्याची आपण यादी करूया म्हणजे ही अट पाळणारे जे घटक आहेत नमुना अवकाशातले तेवढे आपण वेगळे लिहून काढूया ते एकूण किती घटक आहेत सहा म्हणून एन ऑफ बी आहे सहा आता आपण बी या घटनेची संभाव्यता काढूया पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस म्हणजेच सहा छेद छत्तीस उत्तर आहे एक छेड सहा अजून एक उदाहरण बघू संधीच्या एका खेळामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात किंवा आठ यापैकी एका अंकावर बाण स्थिरावतो तर आपल्याला पुढील घटनांची संभाव्यता काढायची त्यातली पहिली घटना आहे बाण विषम अंकावर स्थिरावणे आणि दुसरी घटना आहे बाणाने दर्शवलेली संख्या नऊ पेक्षा लहान असणे हे असं चक्र तुम्ही बघितलं असेल आणि हा जो काटा आहे त्याला आपण गरगर फिरवतो तो, तो काही काळ फिरतो आणि एखाद्या संख्येवर स्थिर होतो तर ही या दोन अटी पाळणाऱ्या घटनांची संभाव्यता आपल्याला काढायची आपण एक एक करून पुढे जाऊया उकल इथे आधी आपल्याला नमुना अवकाश लिहायला पाहिजे काय काय शक्यता आहेत तर बाण एकावर स्थिरावेल किंवा दोनावर किंवा तीनावर चार पाच सहा सात आठ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा एकूण आठ निष्पत्ती शक्य आहेत म्हणून त्या सर्व निष्पत्तींची इथे यादी केली तो आहे आपला नमुना अवकाश एकूण आठ घटक आहेत म्हणून एस आहे आठ तर या पहिल्या घटनेला आपण डी नाव देऊया डी ही घटना बाण विषम अंकावर स्थिरावण्याची आहे मग या नमुना अवकाशातले ही अट पाळणारे कोणते कोणते घटक आहेत त्यांची वेगळी यादी करू म्हणून डी बरोबर एक तीन पाच सात कारण उरलेल्या समसंख्या आहेत त्यामुळे ही अट पाळणारे एकूण चार घटक आहेत ही त्यांची यादी आणि ही त्यांची संख्या म्हणून एन ऑफ डी बरोबर चार आता डी या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची त्याचा सूत्र आहे एम ऑफ डी छेद एन ऑफ एस म्हणजे चार छेद आठ म्हणजेच एक छेद दोन आणि जर टक्केवारीच्या भाषेत बोलायचं झालं तर ही शक्यता आहे पन्नास टक्के आता दुसरी घटना घेऊया बाणाने दर्शवलेली संख्या नऊ पेक्षा लहान असणे ही घटना आपण जी अक्षराने दाखवूया आता या अटीच पालन करणारे कोणकोणते कौन घटक नमुना अवकाशात आहेत तर हे सगळेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कारण यातला प्रत्येक घटक पेक्षा लहान आहे म्हणजे एकूण ही अट पाळणारे किती घटक झाले आठ म्हणून एनएफ जी आहे आठ म्हणून जी या घटनेची संभाव्यता आहे एन ऑफ जी छेद एन ऑफ एस म्हणजेच आठ छेद आठ म्हणजे एक म्हणजे टक्के इथे लक्षात घ्या की संभाव्यता ही अपूर्णांक किंवा टक्केवारीच्या भाषेमध्ये दर्शवली जाते आणि संभाव्यता ही जास्तीत जास्त एक असते कारण आपल्याला विशिष्ट अटीचं पालन करणारे घटक हे नमुना अवकाशात घ्यायचे असतात म्हणजे नमुना अवकाशात जेवढे घटक असतील तेवढेच आपण जास्तीत जास्त घेऊ शकतो जसं इथे झालं की नमुना अवकाशातले सगळेच घटक या अटीचं पालन करतात म्हणून आपला एन एफ जी छेद एस इथे आहे आठ छेद आठ बरोबर एक म्हणजे संभाव्यता ही कधीही एक पेक्षा जास्त नसते म्हणजे या प्रकरणामध्ये आपण संभाव्यता या याविषयी शिकताना यादृच्छिक प्रयोग घटना अपेक्षित निष्पत्ती नमुना अवकाश आणि संभाव्यता इतके घटक शिकलो धन्यवाद